नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी पूनम <laughs> आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि ते म्हणजे जर तुम्ही पूनम सारख्या रंगाचे असाल ब्युटिफुल चॉकलेटी ब्राऊन सेक्सी सावळा रंग जर तुमचा असेल तर तुमच्यासाठीच्या अप्रतिम दहा लिपस्टिक्स कोणत्या हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा लिपस्टिक विकत घेताना या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या नंबर वन शक्यतो ज्यांची स्किन डार्क असते ब्राऊन ब्युटिफुल सेक्सी चॉकलेटी असते ना त्यांचे ओठही तशाच पद्धतीचे थोडेसे डार्क असतात ओके आणि हे अतिशय नैसर्गिक आणि नॉर्मल आहे कारण जसं मेलानिन इथे असतं तसंच मेलानिन ओठांवरती पण असतं म्हणूनच सुद्धा गवाळ असले तरीसुद्धा माझे ओठ थोडेसे काळवडलेले आहेत कितीही उत्तम हेल्दी ओठ ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा जन्मतःच जे काही ओठ काळवडलेले थोडेसे असतात पिगमेंटेड असतात दॅट्स व्हेरी नॅचरल म्हणूनच हा जो डार्कर टोन आहे तो आपल्या लिपस्टिकमधून दाखवायचा की तो कवर करायचा हा संपूर्णपणे आपला चॉईस आहे जर कवर करायचा असेल तर मी असं सांगेन लिक्विड लिपस्टिक वापरा नंबर <tles> दोन आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःचा रंग मी जसं म्हटलं तसं की तुम्ही वेगवेगळ्या युट्युबर्सना मॉडेल्सना वेबसाईटवरती सुद्धा बऱ्याचदा फॉरेनर्सच असतात त्यांच्या सगळ्यांचे कलर टोन्स वेगवेगळे असू शकतात म्हणूनच जिथे जिथे तुम्हाला कधी प्रत्यक्ष आयुष्यात किंवा ऑनलाईनसुद्धा तुमच्या रंगाशी मिळती जुळती व्यक्ती दिसली की न लाचता प्रश्न विचारा की तुम्ही कोणती लिपस्टिक लावले खूप छान दिसतंय म्हणूनच तुमच्या ओठांचा रंग आणि तुमच्या चेहऱ्याचा रंग या दोन गोष्टी कन्सिडर करायलाच हव्या <laughs> नंबर तीन आता आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची लिपस्टिक मी जसं म्हंटल तसं की लिक्विड लिपस्टिक ती जास्त तुम्हाला कव्हरेज देणार ओठांचा काळेपणा लपवणार पण बुलेट लिपस्टिक ज्याला म्हणतात म्हणजे कोणतीही ची वगैरे कोणत्याही ब्रँडची असू दे जी अशा पद्धतीची उघडून बुलेट सारखी ओपन करायची असते त्या लिपस्टिकला बुलेट लिपस्टिक असं म्हणतात तर अशा पद्धतीच्या या कमी टिकणाऱ्या म्हणजे लॉंग लास्टिंग नसतात पण ओठांवरती जरा जास्त कम्फर्टेबल असतात मला तुम्हाला सांगायला आवडेल की कित्येक लिपस्टिक्सनं मला रिॲक्शन आलेली आहे आता ती काय रिॲक्शन तर चक्क जर आल्यासारखं आसपास काळेपणा येतो ओठांच्या भोवती मला जास्त काळेपणा जाणवतं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते मी ही क्राईम नावाची लिपस्टिक विकत घेतली आणि त्याची शेड आहे फिलिंग्स तर ही सुंदर शेड आहे मला दिसते पण छान पण ही लिपस्टिक लावल्यानंतर माझे ओठ अतिशय काळे पडतात ड्राय होतात आणि तो काळेपणात जवळजवळ जवड़ आठवडाभर टिकतो याचा अर्थ माझ्या त्वचेवरती या, या लिपस्टिकच्या केमिकल न फॉर्म्युलानं रिॲक्शन आली नंबर चार शक्यतो लिपस्टिक्स घेताना या पाच कॅटेगरीजमधल्या लिपस्टिक्स सगळ्यात जास्त वापरल्या जातात उपयोगी येतात जाता, आणि तशा लिपस्टिक्समधली सुद्धा छान असते ते म्हणजे न्यूड लिपस्टिक जेव्हा जेव्हा काजळ लावायचं असतं ब्लॅक स्मोकी आईज डोळ्यांवरती फोकस करायचा असतो आणि ओठांकडे फारसं लक्ष जाऊ द्यायचं नसतं तेव्हा आपल्या त्वचेच्या जवळ जाणारा कोणताही रंग म्हणजे न्यूड लिपस्टिक दुसरं म्हणजे पिंक ब्युटिफुल पिंक कलर बाबी हॉट पिंक युथफुल यंग वेस्टर्न कपड्यांवरती सतत जाणारा पिंक तिसरं म्हणजे रेड कलर क्लासिक रेड कलर सगळ्यांना सतत सूट होतो चौथी गोष्ट म्हणजे एव्हरी डे कलर एव्हरी डे कलर म्हणजे अशी गोष्ट की तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी वापरू शकता लिटरली प्रत्येक गोष्टींवरती सूट होते असा हा रंग आणि पाचवं ऑफकोर्स डीप डार्क टोन म्हणजे ब्युटिफुल वाईन किंवा डीप ब्राऊन अशा पद्धतीचे डार्क टोनकडे जाणारे रंग तुम्हाला उजळ करतात त्यामुळे असे रंग स्पेशली तुम्ही जेव्हा काळवंडून येता ट्रिपमध्ये फिरत असता कुठच्याही ट्रॅव्हल किंवा बाहेरच्या उन्हाच्या वगैरे सीजन नंतर तुम्हाला कुठेतरी फ्रेश दिसायचं असतं आवरायचं असतं पण तुमचं मात्र कुठेच असा फ्रेशनेस उजळपणास दिसत नसतं अशा प्रत्येक वेळेला तुम्हाला अशा पद्धतीचा डीप टोन अतिशय उपयोगी येणार इथे मी लावत आहे पूनमला जेन नावाची लिपस्टिक ती नायकाची आहे मिनीमध्ये येते दोनशे बारा रुपयांना ही लिपस्टिक आहे आणि मी असं सांगेन मिनीच घ्या कारण की न्यूड लिपस्टिक्स तेवढ्या लावल्या जात नाही कारण हेवी आयचा मेकअप म्हणजे डोळ्यांना ब्राऊन स्मोकी आईज ब्लॅक स्मोकी आईज क्वचितच आपण करत असतो रोजच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला खूप काजळ लावण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी बेस्ट लिपस्टिक आहे खूप जास्त लाँग लास्टिंग नाही आहे पण ओठांचं पिगमेंटेशन संपूर्ण कवर करते आणि ड्राईंग असल्यामुळे शंभर टक्के लिपबाम लावा आता इथे मी लावत आहे दुसरी न्यूड कलरची लिपस्टिक ती म्हणजे थोडीशी पिंकिश न्यूड आहे त्यामुळे खूप छान वेगळा न्यूड आहे तुम्हाला जर पूर्ण प्रॉपर अधिकृत ऑथेंटिक न्यूड असा कलर आवडत नसेल म्हणजे ओठ दिसतच नाही आहे असा लुक तुम्हाला नको असेल तर तुमच्यासाठी तुम्ही थोडं पिंकिश न्यूडकडे जाऊ शकता आणि हा आहे जस्ट हर्ब्सचा ज्याचं कलर आहे रोजवूड पिंक आणि थोडी लिक्विड आहे त्यामुळे कम्फर्टेबल आहे क्रीमी आहे खूप जास्त लाँग लास्टिंग नाही आहे पण लिक्विड असल्यामुळे बऱ्यापैकी लाँग लास्टिंग आहे चारशे सेहेचाळीस रुपयाला नायकावरती आहे लिंक मी देत आहेच पुढची एव्हरी डे कॅटेगरी मधली अतिशय सुरेख लिपस्टिक स्पेशली ज्या वर्किंग वुमेन असतील त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे वेस्टर्न घालण्याची सवय असेल तर अशा पद्धतीच्या एव्हरीडे लिपस्टिक्स खूप छान दिसतात आता एव्हरीडे म्हणजे काय तर थोडंसं कोरिल पिंक पीचकडे जाणाऱ्या ऑरेंज टोनच्या लिप्स्टिक्सच्या एव्हरी डे लिपस्टिकमध्ये येतात पाचशे अडोतीस रुपयाला नायकावरती मसाबा बाय नायका नावाची पाणी शेड आहे ब्युटिफुल शेड आहे बुलेट लिपस्टिक असल्यामुळे क्रीमी आहे खूप जास्त लॉंग लास्टिंग नाही आहे बुलेट लिपस्टिक साधारण सहा ते आठ तास टिकते किंवा पाच ते सहा तास टिकते खूपच छान फॉर्म्युला असेल तर एट आवर्सच्या पुढे जातो पण ही खूप लॉंग लास्टिंग नाही पण क्रीमी असल्यामुळे कम्फर्टेबल आहे तुम्ही रिटच करू शकता ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा काढून पटापट <laughs> पुढची आता मी इथे एव्हरी डे साठी रोजच्या आयुष्यात लावण्यासाठीची लिपस्टिक घेतलेली आहे नायकाची ज्याची शेड आहे द की आणि त्याची किंमत साधारण आठशे रुपयांपर्यंत आहे त्याच्यामुळे थोडीशी जास्त जरी किंमत असली तरी सुद्धा लिक्विड असल्यामुळे ही थोडी लाँग लास्टिंग आहे जरा ड्राइंग आहे नाही असं नाही कुठलीही लॉंग लास्टिंग लिपस्टिक ही ड्राइंग असते त्यामुळे लिब्बा पुन्हा पुन्हा अप्लाय तुम्ही करू शकता थोडी ट्रान्सफरेबल सुद्धा वाटली आणि नायगाच्या लिपस्टिकमध्ये थोडं ऑइल असतं त्यामुळे त्याला एक चिकटपणा असतो त्यामुळे जरा आधी अनकम्फर्टेबल वाटू शकतं पण नंतर याचा कलर खूप छान आहे ज्यांना रोजच्या आयुष्यात गुलाबी रंग वापरायला आवडतो पण तो असा हॉट पिंक नाही आहे म्हणजे बार्बीटोन किंवा अशा राणी पिंक वगैरे नाही आहे पण एक छान गुलाबी लिपस्टिक एव्हरी डे मला वेगवेगळ्या माझ्या कुर्ता लखनवी कुर्ता वेस्टर्नवेअर किंवा साड्या वगैरे तुम्ही जर नेसत असाल रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा कामावरती घरामध्ये सुद्धा तर तुमच्यासाठी छान लिपस्टिक आहे बिकॉज इट्स अ गुड पिंक तुमच्या रंगासाठी आता आपण गुलाबी लिपस्टिककडे वळतोय गुलाबी लिपस्टिक ती गुलाबी लिपस्टिक म्हणजे कधीही कोणती साडी गाडा ड्रेस कुर्ते वेस्टर्न वेअर पिंक तो पिंक असतो त्याच्यामुळे सगळ्या वयोगटामध्ये गुलाबी लिपस्टिक आवडते तुम्ही जर असं सा पुरम सारखे ब्युटिफुल चॉकलेटी रंगाचे असाल तर ऑल फायर्ड अप नावाची रेट्रो मॅट लिपस्टिक आहे मॅट फिनिश आहे त्याच्यामुळे ड्राइंग आहे फॉर्म्युला थोडा ड्राय होणारा आहे लावताना पण ॲप्लिकेशन थोडंसं घासून घासून लावावं लागतंय पण मॅट फिनिश असल्यामुळे लॉंग लास्टिंग आहे बऱ्यापैकी आठ ते दहा तास राहते ती आणि ना ही अशी छान राणी पिंक आहे म्हणजे कसंच तर सावळ्या लोकांना आहे ना खूप असा अस्सल डीप पिंक छान दिसतो असा फ्लोरोसंटी पिंक ओके ओके पिंक पेस्टल पिंककडे तर बघायचंच नाही अशा पद्धतीचा पिंक न लावता तुमच्यासाठी हॉट बाबी पिंक म्हणजे असा पिंक याची मिनी लिपस्टिक अकराशे रुपयाला आहे मी असं सजेस्ट करेन वेगवेगळ्या लिपस्टिक ट्राय करताना शक्यतो मिनी घ्या पैसे वसूल होतात व्हरायटी ऑफ शेड्स मिळते पुढची गुलाबी लिपस्टिक तुमच्यासाठी सगळ्यात सुंदर म्हणजे त्याच्यातलं अफोर्डेबल आणि अशक्य लॉंग लास्टिंग रेंज म्हणजे मेबिलीनची सुपरस्टे मॅट इंक अशी ही लिपस्टिक आहे ज्याची शेड आहे रूलर आ, एक साधारण सहाशे रुपयांपर्यंत नायकावरती ही लिपस्टिक मिळते अशक्य लॉंग लास्टिंग किस प्रूफ ट्रान्सफर प्रूफ आणि बऱ्याचदा मेकअप वाईब प्रूफ असं म्हटलं तरी चालेल काढण्यासाठी चक्क लिपस्टिक घासावी लागते खूप छान सिमिलर कलर आहे म्हणजे बॅकच्या ऑल अप आता मी जी दाखवली लिटरली तसाच बऱ्यापैकी कलर आहे स्लाइटली डिफरंट आ, टोन आहे त्याचा खरं तर पण कॅमेरामध्ये तो कॅप्चर होणार नाही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये थोडासा कळतोय स्पेशली जेव्हा तुम्ही सगळं पांढरं वगैरे जेव्हा घालता ब्राईट टोन्समध्ये जाता पेस्टिल जर घातलेलं असेल तर त्याला काहीतरी बाहेर येण्यासाठी असा ब्युटिफुल पिंक टोन खूप छान दिसतो काजळ लावण्याची गरज नाही लॉंग लास्टिंग पुढची लिपस्टिक आहे लाल आहा, हा 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 माझी खूप आवडीची कॅटेगरी लाल मॅकची इथे मी घेतलेली आहे डिवोटेड टू चिली पावडर किस लिक्विड पावडरी इफेक्ट असलेला लिप कलर आहे हा आणि हा ना ब्रिकटोन आहे ब्रिकटोन म्हणजे विटेसारखा अतिशय सुरेख दिसतो प्रत्येक भारतीय स्त्रीसाठीचा हा रंग आहे कोणत्याही लाल रंगामध्ये जर तुम्हाला ऑथेंटिक खरा लाल नाही मिळाला आणि विटकरी लाल मिळाला तरी घ्या तो तुम्हाला सुरेखच दिसणार तर ही पावडर लिपस्टिक असल्यामुळे अशक्य कम्फर्टेबल आहे आय थिंक या पूर्ण रेंजमधली सगळ्यात महाग लिपस्टिक ही असावी सत्तावीसशे अठ्ठावीसशेच्या रेंजमध्ये लिपस्टिक येते म्हणजे ऑलमोस्ट तीन हजारापर्यंत ही लिपस्टिक जाते पण मोठा साईज आहे पावडर आहे त्याच्यामुळे लाँग लास्टिंग असूनही पावडरी इफेक्ट आहे थोडी ट्रान्सफर प्रूफ आहे पण एकदा वाढल्यानंतर बऱ्यापैकी लाँग लास्टिंग आहे मेबी लिन सुपरस्टेपेक्षा जगात काहीच लाँग लास्टिंग नाही आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे बड अ ब्युटिफुल कलर पुढची लाल रंगातली कधीही काही केलं म्हणजे लग्नासाठीची ही लिपस्टिक आहे ती म्हणजे मेबिलीन न्यूयॉर्कची सुपरस्टे मॅट इंक, पायोनियर आता हा असा छान गडद जर्द लाल आहे पण थोडा गुलाबी कडे जाणारा लाला आहे थोडासा तर ती लावल्यानंतर असे खूप छान फायर्ड अप रेड असतो ना तसा तो लुक देतोय आणि तिला खूप छान दिसत दिसतोय पूनमला बिकॉज मी म्हटलं तसं ही अशक्य जागतिक लाँग लास्टिंग आहे त्याच्यामुळे कुठची तरी सेक्सी रोमॅन्टिक डेट असेल लग्न कार्य दिवसभर आहे आणि परत अजिबात लिपस्टिक लावायला तुम्हाला जमणार नाहीये पण हेवी सिल्कच्या साड्या नटन फंक्शन समारंभ सगळीकडे जाऊ शकतो असा हा ब्लड ऑथेंटिक रेड नॉट ब्लड ऑथेंटिक पिंकिश बट ब्युटिफुल जर्द लाल आता पूनम साठीचा डार्क टोन मला पाहिजे होता म्हणजे डिनर साठी कॅन्डल लाईट डिनर रोमॅन्टिक त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला स्पेशली थंडीमध्ये म्हणजे असं कधीही असं ज्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान असा किंवा क्रिसमसच्या काळामध्ये वगैरे वा ब्युटिफुल वाईन टोन्स किंवा डीप पर्पल वगैरे असे टोन्स खूप देखणे दिसतात तुम्हाला काहीही डोळ्यांना करण्याची गरज नसते संपूर्ण मेकअप नाही केला तरी चालतो पण एक ब्युटिफुल डीप टोनची लिपस्टिक आणि यू आर डन तर अशी ही लिपस्टिक आहे स्मॅशबॉक्सची हुप्स ऑन याची शेड आहे आणि ती साधारण एकवीसशे बावीसशेमध्ये नायकावरती मिळते पुढची अशीच एक अजून वाईन टोन मधली डीप डार्क टोन मधली एक लिपस्टिक आहे मेबिलिनची सुपरस्टेल लिक्विड लिपस्टिक ऑफकोर्स तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे की ती घासून काढावी लागते इतकी चोवीस तास टिकणारी लॉंग लास्टिंग लिपस्टिक आहे आता याच्यात आणि याच्यातला फरक म्हणजे हा डार्क आहे बॉक्सचा हुप स्टॉन आणि ही थोडीशी लाईट टोनमध्ये आहे हा थोडासा ब्राऊन टोनमध्ये जाणारा ऍक्च्युअल ऑथेंटिक डार्क आहे पण ही मधली थोडीशी फिकट आहे अशा लिपस्टिक्स लावताना हलका लेअर लावायचा जर तुम्ही खूप लावली आणि तुम्ही शून्य मेकअपमध्ये असाल तर ते खूपच असं ओठ बाहेर आल्यासारखं दिसतं त्याच्यामुळे तुम्हाला लावायचा ना हा रंग हरकत नाही पूर्ण मेकअप वगैरे अजिबात काही करू नका थोडंसं लावताना तुमच्या बोटानं लावा ना की डायरेक्ट लावल्यासारखं नाहीतर असा एक छान कलरची पुट्टी लावल्यासारखं ला रंग लावल्यासारखं ला खूप हेवी ओठ दिसतात आणि स्किन मात्र बेअर असते आता या डार्क मध्ये साधारण मी म्हटलं तसं स्मॅश बॉक्सची एकवीसशे बावीसशे पर्यंत येते आणि मेबिलीनची ही सुपरस्टीच्या सगळ्याच लिक्विड लिपस्टिक या साधारण सहाशेच्या रेंजमध्ये नायकावरती अव्हेलेबल आहेत पुन्हा एकदा लिंक्स आहेत आता मला एक महत्वाचं सा सांगायचं आहे म्हणजे ना पूनमनं फुल फेस मेकअप केलेला नाही मग तिनं काय केलंय तिनं चक्क पावडर लावलेली आहे तुम्ही सगळेजण ऐकतच असाल मी सांगत असे की पावडर लावायचे नाही मग तिनं ना इतकं प्रेझेंटेबल तरी मेकअप केल्यासारखं का वाटतंय कारण तिनं खरंच फाउंडेशन लावलेलं ला नाहीये कुठचही बी बी सी सी क्रीम लावलेलं ला नाही आम्ही फक्त डोळ्यांच्या खाली छान कन्सिलरनं कन्सील केलेलं आहे आणि काही दोन चार गोष्टी केलेल्या आहेत तिच्या मेकअपचा संपूर्ण व्हिडिओ रिलीज झालेला आहे तो पाहण्यासाठी तुम्ही किंवा चलची लिंक दाबा तुम्हाला लगेचच कळेल मी काय म्हणते ते तो संपूर्ण लुक कसा तयार करायचा तिकडे तुम्हाला सगळ्या शेड सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक सगळं मिळेल आता काही स्पेशल मेन्शन्स आहेत काही लिपस्टिक्स असतात ज्या सगळ्या स्किन टोन्सला सुंदर दिसतात खरं तर त्या अशा खूप आहेत पण अजून व्हिडिओ मोठा व्हायच्या आत मी पटापट सांगते ते म्हणजे ना अप्रतिम लिप लायनर आहे तुमच्या टोनसाठीचं सुंदर ब्राउनिश लिप लायनर आहे अफोर्डेबल पण आहे वेट अँड वाईटचं लिप लायनर आहे क्रेऑनचं त्याच्यातली माझी शेड आहे माझी पूनमची चेस्ट नट ओके okay, दुसरी ही शेड आहे ब्युटिफुल राणी रेडिश असा पिंकिश स्टोनमध्ये एव्हरी डे तुम्ही वापरू शकता कुठचं फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही लावू शकता तर डान्स विथ मी नावाची अशी ही मस्त लिक्विड लिपस्टिक आहे मॅकची आणि तिसरी ऑफकोर्स द क्लासिक रुबी वू मॅकची एक बुलेट लिपस्टिक आहे छोटीशी घेतली तर अकराशे रुपयाला मिळते मोठी पण तुम्ही विकत घेऊ शकता पण मस्ट हॅव लिपस्टिकमध्ये जी येते ती म्हणजे क्लासिक रुबीवू अशा पद्धतीनं मला हे तुम्हाला सांगायचं होतं की इतक्या सगळ्या सुंदर लिपस्टिक्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आणि सगळ्या लिंक्स पण आहेत <laughs> दुर्दैवानं संपूर्ण जगामध्ये एखाद्या माणसाची परीक्षा घेणे किंवा जज करणे किंवा चक्क त्याची निंदा नालसी करून टीका करणे ती गोष्ट म्हणजे नंबर वन कॅटेगरी आहे ती म्हणजे रंग दुसरं वजन आणि तिसरं म्हणजे पेरेंटिंग कसे तुम्ही वाईट आई आणि वडील आहात तुमचं तुमच्या मुलाकडे मुलीकडे लक्ष नाही अशा पद्धतीनं ना। सतत जज केलं जातं त्यामुळे त्यांना सगळ्यांना फाटवर मारायचं तुम्ही सेक्सी आहात सुंदर आहात सावळा जरी तुमचा रंग असला ब्राऊन ब्युटिफुल सेक्सी स्किनसाठी परदेशामध्ये टॅनिंग पार्लरला जातात त्याच्यामुळे मला पण माझ्या गव्हाळ रंगाचा अभिमान आहे आणि पूनमला सुद्धा तिच्या सेक्सी चॉकलेट रंगाचा खूप अभिमान आहे आणि म्हणूनच तिला सूट होणारे सगळे रंग मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्यासाठी मनापासून थँक्यू पण इतक्यात जाऊ नका पूनमचं स्वतःचं मराठीमध्ये एक युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे ग्रेटफुल आर्ट जिथे ती अशाच पद्धतीनं खूप छान कृतज्ञतेनं नम्रपणे नावाप्रमाणे आर्टिस्टिक गोष्टी शेअर करत असते म्हणजे फक्त तुमचं एखादं पेंटिंग किंवा ग्रीटिंग कार्ड किंवा एखादा छानसं आर्टिस्टिक हेच नाही तर तुमचं घर पण कसं एस्थेटिकली सुंदर करायचं सुशोभन त्याचं करायचं मग त्या गार्डनिंग आ, कुंड्या वॉल कसे सजवायचे एखादा कोपरा सुद्धा तुमच्या घरातला किती देखणं असू शकतं एवढंच काय किचन सुद्धा तिचे संपूर्ण किचनची ऑर्गनायझिंग ऐक्याच्या वस्तू कोणत्या कोणत्या वस्तू घरात असाव्यात सगळे युजफुल सुंदर सुंदर आर्टिस्टिक व्हिडीओ मराठीमध्ये तुम्हाला तिच्या चॅनलवरती बघायला मिळतील जी या चॅनलवरती दर बुधवारी आपण भेटाल येतो तिथे किडे धमाल मज्जा ट्रॅव्हल आणि आत्ताच नुकतेच पुन्हा मी आमचे चिलिपिले सगळे मिळून खूप भारी पुण्याच्या जवळ एका जिथे सगळे प्राणी आहेत आणि ते कुठे काय किती रुपये लागतात तिथे आम्ही जाऊन आलो पोरं खुश आम्ही खुश तर ती जागा पण करण्यासाठी सुकीर्त जी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओज बघा आपला युट्यूबचा कोर्स आलेला आहे त्याची लिंक आहे पहिला कोर्स तर कधीच फुल झाला दुसराही आता फुल होत आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर त्याची नोंदणी करा लिंक दाबा सगळी माहिती नंबर तिथे आहेच तोपर्यंत वी लव्ह यू